मराठी व हिंदी सिनेमाच्या दुनियेत दादा अशी ओळख असणारे दादा कोंडके द्विअर्थी संवाद व धडाकेबाज डायलॉगबाजीच्या जोरावर आपल्या विनोदी शैलीने सिने रसिकांना मन मुराद हसविले. दादा कोंडके यांचा प्रत्येक चित्रपट म्हणजे फक्त मन मुराद हसवणूक. संपूर्ण महाराष्ट्रात दादांचा एक प्रेक्षक वर्ग होता. दादांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे दोन प्रकारचा प्रेक्षक वर्ग निर्माण झाला होता. एक वर्ग जो त्यांच्यावर आणि त्यांच्या चित्रपटावर प्रेम करणार होता, तर दुसरा त्यांच्या चित्रपटाला असील म्हणणारा, नाक मुराडणारा, पण गुपचूप त्यांचे चित्रपट पाहणारा होता. म्हणूनच त्यांचा प्रत्येक चित्रपट तुफान चालायचा. पहिल्या प्रकारात मोडणारे प्रेक्षक मनोरंजन म्हणून पाहायचे आणि दुसऱ्या प्रकारातले प्रेक्षक नावं ठेवत पाहायचे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करताना दादा कोंडके यांना कधीही अडचण आली नाही. दादाने त्यांच्या प्रत्येक चित्रपटात विलक्षण वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सोंगाड्यामधला सोंगाड्या, पांडू हवालदारमधला पांडू, बोट लावून तिथे गुदगल्ल्यामधला पुस्तक वाचनाचं वेळ असणारा धोबी, पोस्टमन, मुका सनईवाला, रोज नवरा पाहिजेमधला इंग्रजी बोलण्याचं वेळ असणारा, या सर्व व्यक्तिरेखा समाजात आपल्या अवतीभोवती दिसतात. त्या सगळ्यांना आपल्या वैशिष्ट्य शैली साकारून दादांनी आपल्या सिनेमातून अजरामर केल्या. दादा कोंडके म्हणजे एक हर हुनरी कलाकार होते. त्यांना मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची नस नेमकी सापडली होती. सामान्य माणसांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सौंदर्याच्या कल्पना, बोली भाषेतले शब्द, ओठावर रेंगणाऱ्या गीतांच्या चाली, हे सगळं रसायन त्यांनी लिलया जमवून आणलं होतं. त्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या जिभेवर त्या गाण्याची चव गावरंग गुळाच्या चहासारखी कायम रेंगाळत राहिली. दादांचं ये जवळ ये लाजू नको हे गाणं तर इतकं प्रसिद्ध झालं होतं की धर्मेंद्रच्या कहाणी किस्मत ह्या हिंदी चित्रपटातल्या एका गाण्याच्या शेवटच्या कडव्यात या ओळीचा समावेश करण्यात आला होता. धोतर सदरा फेटा असा मराठमोळा पोशाख केलेल्या धर्मेंद्र आणि नथ घातलेल्या नऊवाऱ्यासाठीतल्या रेखाने धम्मल ओढून दिली होती. ही होती जादूच्या चित्रपटाची जादू व दादांच्या गाण्यांची जादू. त्यांच्या गाण्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गाण्यामध्ये नायिकेचं नाव असायचं. उदाहरणार्थ काय ग सकू मधली सकू, अगं विमला तुझ्या माझा जोडा भारी जमला मधली विमला, की गा अग हौसा भरत दिवसा मधली हौसा. त्यांच्या गाण्याचा संवाद व त्या गाण्याला अगदी सोपं करून टाकतात. त्या गाण्यातली लय ताल त्यातली गंमत वाढवतात. अशा संवादरूपी गाण्याने त्यातल्या गोडव्यात कधीच बाधा आणली नाही तर गुणगुणायला भाग पाडलं सर्वांना. जगामध्ये दोनच अभिनेत्याने आयुष्यभर रसिकांना खदखदून हसवलं, एक चार्लिन चॅपलिन आणि दुसरे आपले दादा कोंडके होते. बावळत गोंधळलेला भोळसट म्हणजे त्यांनी साकारल्या विविध भूमिका. त्या भूमिका लोकांना आवडल्या कारण त्यात एक अवगुण असलेला तरी त्या व्यक्तीला अत्यंत प्रामाणिक होत्या व दादाने त्या मनसोक्त प्रामाणिकपणे जगल्या होत्या. दादांच्या प्रत्येक चित्रपटात नायक, नायकाची आई, नायिका, खलनायिका, संगीतकार, सहकलाकार सगळे तेच असायचे, मात्र विषय वेगळे असायचे. त्या सगळ्या टीमला घेऊन जो काही गोंधळ घातला जायचा तो पात्रा खूप मजा यायची व धमालदेपणे यायची. त्यांच्याकडे असलेला हर जार बवामीपणा लोकांना आवडला आणि त्यांनी तो शेवटपर्यंत टिकून ठेवला. दादा चित्रपट दृश्यांच्या क्रमामध्ये एक सहजता होती. पुढचे दृश्य काय येणार याची कल्पना आधी दृश्यामध्ये संवादातून यायची. त्यांचे हजर जवाबी संवाद हे लक्षपूर्वक ऐकले तर आणखीन आनंद मिळतो. द्विअर्थी संवादाला नावं ठेवणारी बरेच मंडळी होती, पण मराठी भाषेवर ज्यांचा अधिकार आहे तोच माणूस सहजरित्या अशा प्रकारे मराठी भाषेला ओळखू शकतो आणि त्यातली गमत लोकांना आणू शकतो. शेवटी शब्दाचा अर्थ कोणता घ्यायचा हे प्रेक्षकावर अवलंबून असते.